नाशिक महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील दवाखान्यात रुजू असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। डॉक्टर सुवर्णा वाजे असं या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव असून मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या विल्होळीच्या रायगड नगर परिसरात एका चारचाकी गाडीत जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे। मुंबई महामार्गावर ही कारही जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे, त्यामुळे या अपघात की घातपात याचा तपास आता सुरू झालाय। रायगड नगर परिसरात असलेल्या लष्कराच्या सराव मैदानावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या मोरवाडी इथल्या वैद्यकीय केंद्रात डॉक्टर सुवर्ण वाजे या कार्यरत होत्या। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली असून वाडीवरे पोलीस पुढील तपास करत आहे। त्या संदर्भाने माहिती काढली असता त्या गाडीचा जे चेसिस नंबर आहे त्याच्यातून सदर गाडी कोणाच्या नावाने रजिस्टर आहे ती माहिती मिळाली। त्या संदर्भाने आपण अकस्मात मृत्यूची नोंद घेतली वाडीवरे पोलीस स्टेशन अंतर्गत। त्यावेळेला ही माहिती पुढे आले की नाशिक शहरामध्ये पण सदर व्यक्तीची मिसिंग जी आहे ती एक महिला होती 38 वर्षाची, तिची मिसिंग जी आहे ती अंबड पोलीस स्टेशन येथे रात्री 2:30 आसपास दाखल झाली होती। याच्या संदर्भाने जे आहे पोलीस अधिक माहिती घेत आहे। सदर मयत व्यक्ती जी आहे त्या 38 वर्षाच्या होत्या, त्या कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये नाशिकमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होत्या। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।